नागपूर शहरातील बसस्थानक परिसरात उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने दिनांक 5 मे रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती, तर चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. यावर दुचाकी चोरल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुसद येथे बसस्थानक बाहेर उभी असलेली दुचाकी चोरी गेल्याची घटना उघडकीस आली होती. प्राप्त माहितीनुसार सुदर्शन नगर येथे राहणारे शेख अक्रम शेख अजमल वय 38 यांनी दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की त्यांचे वडील शेख अजमल शेख फरीद हे नातेवाईकांना सोडविण्यासाठी 5 मे रोजी दुपारी बसस्थानक पुसद येथे होंडाशाईनने गेले होते. त्यांनी मोटरसायकल बसस्थानकातील कॅन्टीनच्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 1 येथे उभी करून नातेवाईकास बसमध्ये बसविण्यास गेले व त्यांना बसमध्ये बसून परत आले असता दरम्यानच्या वेळेस त्यांची होंडाशाईन दुचाकी किंमत 15,000 रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली. दुचाकी दिसत नसल्याने फिर्यादी व त्यांच्या वडिलांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांची दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर चौकशीअंती दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी फिर्यादी शेख अक्रम यांनी 9 मे रोजी शहर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला असून बसस्थानकातील CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाला. CCTVचा पोलीस पुढील तपास करीत आहेत. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.